अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव गेवराई या राज्यमार्गावरील किमान 12 किलोमीटरचा बोधगाव येथील खराब रस्त्यामुळे आणि रस्त्यावरील धुळीचा होणारा त्रास, रस्त्यात पडलेले दगडगोटे आणि मोठमोठ्या वाहनांच्या टायर खालून उडालेले दगडगोट्यांमुळे शालेय विद्यार्थ्यांना आणि आसपास असणाऱ्या दुकानदारांना त्याचा मानसिक त्रास होत होता। या त्रासाला बोधेगावकर वैतागले होते। सार्वजनिक बांधकाम खात्याकडून रस्त्याच्या कामात दिरंगाई होत असल्यानं प्रसारमाध्यमांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्त्यासंदर्भात आवाज उठवल्यानं प्रशासन खडबडून जागे होऊन रस्त्याची कामं तत्परतेने सुरू केल्यामुळे प्रसारमाध्यमांचे आणि पत्रकारांचे ग्रामस्थांकडून अभिनंदन केलं जात आहे। मी सामाजिक कार्यकर्ता बाबाई पठाण तथा व्यापारी हॉटेल असोसिएशन बोधेगावच्या संघटनेचा अध्यक्ष आहे। अनेक वर्षापासूनचं प्रलंबित प्रश्न बोधेगाव शेवगाव यावरे ते रस्ता होता। अनेक वर्षापासून ही मागणी ग्रामस्थांनी व विविध संघटनांनी विविध राजकीय पक्षांनी लावून धरली होती, परंतु काही कारणास्तव रस्ता होत नव्हता। मध्यंतरी काळामध्ये चापडगाव शेवगाव ते चापडगाव रस्ता करण्यात आला, पण चापडगाव ते बोधेगाव हा रस्ता मागे पडला होता। विविध प्रसारमाध्यमातून, विविध न्यूज माध्यमातून, विविध पत्रकार लोकांनी व जागरूक नागरिकांनी व सामाजिक संघटनांनी या विषय प्रत्येक वेळेस आवाज उठवला आणि आज बोधेगाव या ठिकाणी प्रत्यक्ष का होईना काही स्वरूपामध्ये रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे। 2 दिवसापूर्वी आमचे काही मित्र सहकारी यांनी तात्काळ आंदोलनाचा इशारा दिला होता। त्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर आणि बरेचसे आमचे सहकारी मंडळींनी या कामी आवाज उठवला, कुठेतरी त्यांच्या आवाजाला आज कुठेतरी दाद भेटलेला आहे आणि प्रत्यक्षरित्यामध्ये बोधेगाव या ठिकाणी मुख्य बाजारपेठेमध्ये रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे। त्याबद्दल ह्या कामानिमित्त जेवढे सहकारी मंडळी, विविध प्रकारच्या संघटना आणि बोधेगावातील व शेवगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांनी जो आवाज उठवला, पत्रकार लोकांनी आवाज उठवला, त्यांचे मी मनपूर्वक धन्यवाद करतो, आभार मानतो। आणि हे जे काम आहे, ज्या प्रकारे कामाची निविदा निघाली आहे, त्याच प्रकारे हे काम पूर्णपणे झालं पाहिजे। याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होता कामा नये। जर हलगर्जीपणा जर झाला, पुन्हा आम्ही सर्व संघटना, सर्व राजकीय पक्ष या कामाच्या विरोधात रस्त्यामध्ये केव्हाही उतरू। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर, अहमदनगर, शेवगाव।